मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या अँड्स अँड ट्रॅव्हलर सिद्धार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जुन्नर तालुक्यातील भूतलिंग या बुद्धलेणीवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे आणि ते पाण्याचं टाकं तुम्ही पाहू शकताय. किती उत्तमरित्या त्यांनी ते कोरलेलं आहे. आज आता पावसाळ्याचे दिवस सुरू असल्या कारणाने या पाण्याच्या टाक्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि सूर्यप्रकाश सुद्धा आतमध्ये जात नाही अशी व्यवस्था त्यांनी या ठिकाणी कोरून ठेवलेली आहे. आणि पुढे हे पाणी वर्षभर बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी असतील, इथले उपासक असतील, तर ते याचा वापर करत असत. तर हे पाण्याचं टाकं सुद्धा दान देण्यासाठी अनेक लोक उत्सुक असत, कारण की पाण्याचं पुण्य हे त्यावेळेसही होतं, आजही आहे आणि भविष्यातही असेल. तर या पाण्याचं टाक्याचं दान कोणी दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी या शिलालेखामध्ये दिसतंय. सुरुवात ही स्वस्तिकाने झालेली आहे, आपल्याला या ठिकाणी स्वस्तिक दिसतोय. त्याच्यानंतर कुमीय कुमीय दुही तुलीय सुलसा, व्यवस्थित खालचं वाचता येत नाही. सुलसा य, त्याच्यानंतर आहे देय धम्म, म्हणजे आपलं थोडक्यात या ठिकाणी वाचता येत आहे. तर कुमीय याची कन्या सुलसा, जिचं नाव आपल्याला या ठिकाणी वाचता आलंय ते म्हणजे सुलसा, हिने या पाण्याच्या पोडीचं दान आपल्याला या ठिकाणी हा शब्द दिसतोय. पो आणि हा ढी ही वेलांटी, पोडीय म्हणजे पोडी म्हणजे पाण्याचं टाकं. आपण आज पण पान पोडी बोलतो, पान पोई बोलतो. तर पोईचं जे 2000 वर्षांपूर्वीचं जे नाव होतं तर ते पोडी होतं, म्हणजे या पाण्याच्या पोडीचं, पाण्याच्या पोईचं जे दान दिलेलं आहे तर ती कुमीय याची कन्या सुलसा हिने दान दिलेलं आहे. तर हा खूप महत्वाचा पुरावा आपल्याला या ठिकाणी शिलालेखामधून समजतं. आजही ती सुलसा जी कोणी व्यक्ती असेल, कुमीय जो कोणी व्यक्ती असेल, तर त्यांचं नाव 2000 वर्ष झाले पण आपण आजही आपल्या मुखात आहे आणि त्यांचं जे पुण्य आहे तर ते आजही आपल्या जे पाणी पित असेल तर ते त्यांना मिळत असेल अशी ही खूप महत्वाची लेणी आणि ही पाण्याची टाकी. खूप खूप धन्यवाद.